भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींना पतिराज दीर्घायुष्य व्हावा म्हणून हे हरतालिका व्रत केल्या जाते. हरतालिका हे पार्वती मातोश्रींचेच एक नाव. त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून या व्रताची आठवण केली जाते. या व्रतामध्ये पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पोसून हरतालिका पूजेची मांडणी केली जाते. श्री महादेवांच्या पिंडींची स्थापना करून पिंडी समोर विड्याचा जोड, पानावर श्री गणेशांची मूर्ती व मूर्तीसमोर गुळ खोबरे ठेवतात. गणेशाच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवतात. अशा प्रकारे हा उत्सव आज सर्वत्र साजरा केला गेला आहे.